अरे सुन पापड़ी ओ मेरी सुन पापड़ी, सुन पापड़ी ओ मेरी सुन पापड़ी, प्यार का मीठा स्वाद चखा दे, सोच रही क्या खड़ी खड़ी। आता का करायचा हट करताय होय, आपला गट्टू आहे, आपला गट्टू साठी कशी आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आपला दहीहंडीचा कार्यक्रम तर झालेलाच आहे कायदेशीर पद्धतीने, आणि तुम्ही पण बघितलेला एकदम मन लावून, आपली फॅमिली समजून तुम्ही बघितला आपला दहीहंडीचा कार्यक्रम, आपल्या घरातला कार्यक्रम। तर असाच नवीन आपला गणपतीचा कार्यक्रम बाकी आहे, गणपती महोत्सव बाकी आहे, तर तुम्ही नक्की कनेक्ट राहा आमच्या बरोबर। तर आता तुम्ही बोला संजो भाऊ आज काय फुल एकदम केसरविसर, रोजच आपण केसरविसर टकाटक असतात, पण तुमचा भाऊ चाललाय आज असंच पाहिजे, तुमच्या वहिनीकडे चाललंय, माझ्या असंच पाहिजेकडे चाललोय मी, कारण की कालचा दहीहंडी महोत्सव आमचा झाला आणि आई मला सांगते की हर हप्त्याला एकदा प्रतिभाला भेटून येत जा, तिला बरं वाटेल जरा, त्याच्यामुळे आई मला हप्त्यातून एकदा तिच्याकडे घरी पाठवते, बोलते की जा तिला भेटून ये। तर चला मित्र, मी चाललोय प्रतिभाकडे आणि प्रतिभाकडूनच दुसऱ्या दिवशी मी कामाला जाणार आहे, कारण तिथून मला जवळ पडतं जरा असं काम, त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी मी तिथूनच कामावर जातो सकाळी उठून। तर चला आपण जाऊ, असंच पाहिजेला भेटू, तिकडची जरा हाल हवाल घेऊ की प्रतिभा कशी आहे कशी नाही म्हणून। चल बाय संजय मामा, चल बाय, भेटू 3 दिवसानंतर। हां नक्की, चल काळजी घे आणि आईकडे लक्ष ठेव। हां चल। तर मित्रांनो, हा आपला विरार स्टेशन आहे, आता बघू कुठली ट्रेन लागली आहे, ही अंधेरी ट्रेन आहे, तर आपल्याला जायचं आहे दादरला, कारण दादरवरून आपल्याला ट्रेन चेंज करायची असते। आता वाजले 3:02 आणि बघा आपली ट्रेन आली आहे चर्च गेट फास्ट, तर जायचं आहे आपल्याला रमत झमत। तुमचा भाऊ आता ट्रेनमध्ये बसणार आहे, ओ माय गॅड्स, आपल्याला भेटले आहे एकदम विंडो सीट, ट्रेन पूर्ण खाली आहे कारण दहीहंडीचं वातावरण, त्याच्यामुळे ट्रेन खाली आहे पूर्ण। तर चला आता आपण जाऊ, बघू ट्रेन रमत झमत जाणार आहे। बघा मी विरार स्टेशनला आहे, विरार ट्रेनमध्ये बसलो आहे, आता ट्रेन चालू होईल थोड्याच वेळामध्ये आणि पूर्ण व्लॉग तुम्ही बघा। हे बघा हा ट्रेन चालू झाली आपली आणि हा आपला विरार स्टेशन, विरार मेरी जान आपला विरार स्टेशन आहे हा। तर चला आपल्याला डोलत 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 जायचं आहे, ही आपली भाईंदरची खाडी एकदम कायदेशीर, खूप मोठी खाडी आहे ही भाईंदरची, आहे बघा भाईंदरची खाडी आहे आपली मीरा भाईंदर। तर खूप छान वाटतं इथे ही खाडी बघायला आपल्याला, खूप छान एकदम मोठा मोठी खाडी आहे एकदम ही। तर आता आला आहे दादर स्टेशन आणि ही 4:23 अंबरनाथ ट्रेन लागली आहे, तर चला आपण जाऊ अंबरनाथ ट्रेन एकदम फास्ट। हे बघा इथून आपण खाली उतरतो जिन्यानी आणि आता मी कॅमेरा बंद करतो कारण की ट्रेन येणार आहे, जास्त उशीर असा कॅमेरा चालू नाही ठेवू शकत मी इथे बाहेर, नाही तर लोकांना वाटेल मी त्यांचे व्हिडिओ बनवतोय। तर हे बघा ट्रेन आलेली आहे आणि तुमचा भाऊ ट्रेनमध्ये बसूनच, हे बघा दादर आता आपण क्रॉस करतोय, आता भेटू डायरेक्ट कल्याण स्टेशनला भेटूया। तर चला मित्रांनो, मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे कारण की प्रतिभाचे पप्पा आहेत ते हॉस्पिटलमध्ये आजारी आहेत, आपले सासरे बुवा आहे बघा, यांना सगळ्यात पहिला नमस्कार ठोकतो मी कायदेशीर पद्धतीने, नमस्कार नमस्कार। तर यांना विचारतोय मी की बाबा काय झालं, तर ते बोलतात की सेकंड वॅक्सिन घेतली आणि वॅक्सिन घेतल्याच्या नंतर 2-4 दिवसांनी त्यांना ताप आला आहे, मलेरिया झाला आहे त्यांना, तर लवकरच बरेच झाले ते, साधारणपणे 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होते, आता ठीकठाक आहेत। तर ते सांगतायत सेकंड वॅक्सिन घेतली, माझे दोन्ही डोस झालेले आहेत, म्हणजे काय टेन्शन नाही, दोन्ही डोस झाले एकदा तर। तर त्याच्यामुळे आम्ही आलो आहे यांना हॉस्पिटलमध्ये बघायला, सासरे बुवांना कल्याणला हसतायत। तर मित्रांनो, मी बघा मी ज्यूस पण आणलं ना, तर तुम्हाला वाटेल तुमचा भाऊ असाच खाली हात आहे थे हम खाली हात जायंगे, बघा ज्यूस आणलाय कायदेशीर पद्धतीने, मोसंबी ज्यूस आणि प्रतिभासाठी पण वस्तू घेऊन जायचे मला। तर आता बाबांना मी ज्यूस प्यायला सांगणार आहे, तर चला ओ माय गॅड्स, बाबा ज्यूस दाखवत आहे, बघा ज्यूस आणलेला, ओ स्टोन गोल्डसारखी दाढी, फुल हेअरकट मारून एकदम कायदेशीर पद्धतीने हॉस्पिटलमध्ये बाबा हसतायत एकदम गोड स्माईल चेहऱ्यावर। तर मित्रांनो, फायनली पोहोचलोय प्रतिभाच्या घरी, आताच पाहिजे करत, आता थोडा फ्रेश होतो, असंच पाहिजे बघा बसले इथे। तर गप्पा गोष्टी होणार आहे, नाष्टा पाणी होणार आहे, तोपर्यंत विश्रांती घ्या, मी जरा फ्रेश होतो कायदेशीर पद्धतीने, हातपाय तोंड धुतो कारण तुम्हाला माहिती आहे बाबांना भेटून आले तिथून, तर थोडा हातपाय तोंड धुतो कायदेशीर आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलायला घेतो, तोपर्यंत विश्रांती घ्या। तर मित्रांनो, लास्ट टाइम तुम्ही ब्लॉग बघत असाल तर लास्ट टाइम सीन असा आलेला की प्रतिभाला भजीपाव खायचा होता आणि प्रतिभाला
मी दाबेली पाव आणलेला आहे बघा, भजी पाव आणलेत मी कायदेशीर हे बघा, भजी पाव खायचे प्रतिभा, भजी पाव आणलेत, खुश आहेस ना भाई आज? हो खुश आहे. ओके कोण आलाय? माझी मम्मी. ओ माय गॉड, तर प्रतिभाची मोठी बहीण आली आहे. कुठं आहे कुठं आहे? जल्ला कोणी दिसे नाही ऊ या, अरे आओ कुठे गेले? सासूबाई आले आपले. सासूबाई नमस्कार. आणि सासूबाईंची मोठी मुलगी आले. नमस्कार नमस्कार. तर हे होते बाबांकडे, पण मी गेलो आणि ते लोक आले असा हिसाब झालाय. तर चला आपण भजी पाव खाऊ, कोणाची वाट नको बघायला, कारण की कोण नाही कोणचं आणि डाळ भात लोणचं असं आहे. चला आपण खाऊन घेऊ. ही आपली गायत्री मॅडम आहे, प्रतिभाच्या नानाची मुलगी आहे गायत्री, आणि ते मोठी बहीण आता आले, त्यांची मुलगी आहे ही दुर्वा. तर मी बोलतो दुर्वा, आम्ही भजी पाव खातो इथून दुर्वा असं, बरोबर ना? आणि आपला गट्टू आहे, आपला गट्टू साठी कशी आहे ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. ठीक आहे चला आपण भजी पाव खाऊन घेऊ. प्रतिभा चल हसणं कमी कर आणि भजी पाव खाऊन घे कायदेशीर. आणि भजी पाव कसा लवकर सांग मला कायदेशीर पद्धतीने. प्रतिभाला खूप इच्छा होती भजी पाव खायची. लेकी का हो लेकी? अरे वा वा वा, अरे वा वा, अरे पावत खाल्ला बेटा, भजी तर खाल्लीच नाही तू. पाव एवढा मोठा आणला, भजी एवढी आहे हो, एवढा एवढी एवढी भजी आहे आतमध्ये हो. तर खाऊन मला सांग हो लेकी, कसा झालाय सांग हो. चांगलाय. ओ माय गॉड, प्रतिभा मुलगी चांगलाय. चला मी पण खातो, नंतर आपण तुमच्याशी बोलू तोपर्यंत विश्रांती घ्या. मित्रांनो, खूप दिवसानंतर प्रतिभा बरोबर चहा पितो आणि प्रतिभाच्या चेहऱ्यावर स्माइल गोड. चहाचा प्रोग्राम चालू आहे, चहाचा प्रोग्राम चालू आहे. आता चहा पितो आम्ही सगळे, सासूबाई आहे, प्रतिभा आहे, ध्रुवा आहे, गायत्री आहे, सगळे आम्ही चहा पितो. आणि प्रतिभाची मोठी बहीण आहे, ती लाजते थोडीशी व्हिडिओ समोर यायला. जल्ला कसला हा लाजाळूपणा काय माहीत नाही मला, पण ठीक आहे, लाजत आहे तर आपण कोणावर जबरदस्ती नाही करू शकत. हे बघा हे बघा हे बघा, चाय पण एक नंबर कायदेशीर बनवली. आणि हे बघा तिथे उभे आहेत प्रतिभाची मोठी बहीण. तर ऍक्च्युली एखादी व्हिडिओ बनवत नाही म्हणून त्यांना थोडं असं म्हणजे थोडं काय शायनिंग वाटते, शाय 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 बोलतात, शाय वाटते म्हणजे थोडं लाज वाटते थोडीशी त्यांना. आत्ता गप्पा का करायचा, हट करतायत होय. तर चला मित्र चहा पिऊ, चहा पिऊन चालू गप्पा गोष्टी करू, तोपर्यंत विश्रांती घ्या. थांब जरा मी घेऊन येतो. अरे सोन पापडी ओ मेरी सोन पापडी, सोन पापडी ओ मेरी सोन पापडी, प्यार का मीठा स्वाद चका दे, सोच रही क्या खड़ी खड़ी. सोन हलवे ओ मेरे सोन हलवे. अरे बाबा मी सोन पापडी आणले की सोन पापडी, तू काय गाणे बोलायला लागली, हे घे ठेव सोन पापडी. अहो ही सोन पापडी आईने दिली मला. हा मग ते आईनेच दिलं तुझ्यासाठी, घे सोन पापडी. आले लगेच व्हिडिओ बनवायला रील्स चे. सोन हलवे ओ मेरे सोन हलवे, बस तिथे मला असंच पाहिजे. मित्रांनो, मी प्रतिभाला इथे सांगितलं नव्हतं, तिला असं वाटलं आम्ही रील्स बनवतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपले कॉमेडी असते ब्लॉग मध्ये. प्रतिभाचे भाऊ आहेत हे बघा, प्रतिभाचे भाऊ पळून चालले. ओ भाऊ इथे भाऊ, प्रतिभाचे भाऊ इथून आलेत कामातून आता जस्ट, आणि बोचका घेऊन कुठे चाललेत माहित नाही मला. तर काय बोलताय बाकी कसे? बस मजे. आणि प्रतिभाला काय मेसेज द्यायचा तुम्हाला? काय द्यायचं? असंच पाहिजे, असंच पाहिजे. अजून एकदा, अजून एकदा, असंच पाहिजे. बोचका पण आहे माझ्याकडे. तर असंच पाहिजे. गोड हसतोय. आणि हे बघा इथून पण, हे पण इथे बघा. तर इथे सगळे लाजाळूचे कार्यक्रम आहेत आपल्या घरी. तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करतो इथेच. अशीच हसी मजाक चालू राहणार आहे आपली. उद्या मला जायचं सकाळी कामावर, लवकर झोपायचं आता. तर घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. आणि प्रतिभा मॅडम आहेत आपल्या, दुर्वा आहे, दुर्वा म्हणजे दुर्वा असं. आपली गायत्री मॅडम आहे, प्रतिभाच्या नानांची मुलगी. तर चला अशी हसी मजाक चालूच राहणार आपली. तर चला घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची, आम्ही पण काळजी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.